ही आहे आमच्या पर्ड्यातली पोकळ्याची भाजी जी आपण आता करणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर आता करूया पोकळ्याची भाजी. तर तेल तापत ठेवले कढईत, तर आपण त्यात फोडणी देऊया. तेल तापले, कांदा मिरची आणि लसूण घेतले आपण, पण कांद्याची आणि लसणाची आधी फोडणी देऊया. कांदा छान लालसर परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मग त्यात आपण मिरच्या घालणार आहोत. भाजी मिरच्या सगळं आमच्या पर्ड्यातलं आहे, बघू शकता तुम्ही. लालसर होत आला कांदा, त्यात आपण आता मिरची घालूया. मिरची घातली, आमच्याकडे सगळे जास्त तिखट घालतात त्यामुळे मिरच्या आम्ही जास्त वापरतो. तर परतून घेऊया भाजी, त्यानंतर आता यात भाजी घालणार आहोत. भाजी आपण त्याच्यात घालूया. भाजीच्या मनाने कढई छोटी वाटेल, पण काय होतं फोडणी दिल्यानंतर ही भाजी शिजून कमी होते, ह्याला पाणी सुटतं. वाफेवरच भाजी शिजवायची, भरपूर पाणी सुटतं याला. सगळी भाजी आपण घातली याच्यात, परतून घेऊया. परतून घेतल्यानंतर मग दाचेवर एक 5 ते 10 मिनिटं ठेवायचं. यात पाणी ॲड करायला लागत नाही, काही नाही. अंगूच्या पाण्यावर वाफेवर भाजी शिजते, झाकण ठेवूया. बघूया भाजी शिजली का, की याला पाणी सुटलंय. हे पाणी आटेपर्यंत आपल्याला भाजीला चुलीवर ठेवायचं आहे. बघू शकताय पाणी किती सुटलंय भाजीला. बघा भाजी शिजली, आपली पाणी आटलंय. ओके, पूर्ण पाणी आटलंय भाजीतलं. भाजी आपली तयार आहे.